परिसर बघा ना, किती शांत आहे. कोण नाही, कोण येत पण नाही इकडे जास्त, कारण की लोकांना जास्त माहिती पण नाही हा मंदिर इथपर्यंत आहे म्हणून. हा दक्षिण दिशेने जे शिवलिंग आहे, हे सुंदर ठिकाण तुम्ही पाहणार नक्की या, आणि जेणेकरून तुम्हाला या सुंदर ठिकाणाची माहिती नक्की भेटेल. आजच्या ब्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललो होतो म्हणजे आपल्या इथल्या रासायनिक परिसरामध्ये वन साईड असलेल्या मंदिराकडे, म्हणजे त्या मंदिराकडे जायचा रस्ता आहे. पण आपल्या बऱ्याच लोकांना रासायनिक परिसर, मी एवढा वर्ष राहतोय आणि लहानापासून मी तो ओढा आलो, परंतु मला अजून मंदिर माहिती होतं. मंदिर माहिती पण गेलो नाही अजूनपर्यंत, तो आज चाललोय. आणि इथला हा रस्ता, तो रस्ता पण दाखवतो जेणेकरून तुम्हाला जाता येईल. रिचेस्पा मंदिरला अगदी समोर आहे. रिचेस्पा मंदिर देखील आपण कवरेज केलं नाही आत्तापर्यंत, आपण रस्त्यांमध्ये राहतो. तो देखील या श्रावणी समोरला कवरेज करू, तो देखील आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण दाखवू. आणि तुम्हाला काय करायचं आहे सांगतो, पर्यटक वरून जायचं, पर्यटक वरून मला सरळ जायचं आहे. रस्ता तुम्हाला माहिती आहे, आता दोन्ही रुटीचं दोन अजूनपर्यंत गेलो नाही, आज मनापासून जाते. सो तुला बघत राहणं सुरुवातपर्यंत एन्जॉय करा. रस्ता जो आपण पूर्ण करतो तोपर्यंत बीपीसी कंपनी आहे, आणि कंपनीच्या अगदी बाजूला मंदिर आहे, अगदी बाजूला मंदिर आहे. पाहतच जाऊ हे आता रसायन युनिव्हर्सिटीकडे त्याला खालची बिचक 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 बिचक. इथे आहे स्मशान भूमी बाजूला, आणि स्मशान भूमीच्या अगदी पाडीमध्ये हा रस्ता आहे. भीतीच रस्ता आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती राहते, कारण मला पण नाही माहिती नव्हता खरं म्हणजे. आज चाललोय अखेर शेवटच्या क्षणापर्यंत बघा ब्लॉग. मोठा ब्लॉग पाहिजे होता, पण मोठ्या ब्लॉगची सुविधा आपल्या इथे अवेलेबल नाही आहे. आणि मंदिर बघा किती शांत असं मंदिर, ते ओपन आहे, कवर खाम. अच्छा ओके, गार्डन टाईप आहे पूर्ण, भरपूर सारं शांत वातावरण. मंडळी मी इथपर्यंत पोहोचले, आणि ते वातावरण बघा ना, रोज भाडे गेले. फर्स्ट टाईम वर मी आलोय, फर्स्ट टाईम रसायनामध्ये मी युज करतो, गाण्याचं मोठं झालंय, फर्स्ट टाईम इथं आलोय. कारण की एवढा आपण इथं येत नाही सहजा सहजी, आणि इतकं समोर तर व्ह्यू लागला ना, तुम्ही पाय घडलं तर पडेल तेव्हा कोसळून द्या रे खाली बिचूक बिचूक. हे बघा समोरून नदीचा प्रवाह, जी पातलामी नदी आहे, आणि हे आहे समोरूनच्या पातालेश्वर मंदिर. आणि जेव्हा जेव्हा पाऊस पडतो जास्त, तेव्हा इतकं पाणी सोडलं जातो जास्त लेवलला, इथून काय दृश्य येईल यार. आपण बघायला बघा ना, आणि आपण येत नाही इकडे. पातळेश्वर मंदिर पातलांगण वेज अगदी बाजूला टच टू टच आहे. ह्या गोष्टी भरपूर भारी वाटत रे बघायला, आणि इथं जे व्ह्यू येतो ना तो खूप भारी आहे. मी जे डोळ्याने बघतोय आणि कॅमेरामध्ये तुम्हाला दाखवतोय ते खूप वेळ आहे, पण मी दाखवण्याचा प्रयत्न जरूर करतोय. भारी छोटा मंदिर आहे, भारी काकांची गुडवू. परिसर बघा ना किती शांत आहे, कोण नाही, कोण येत पण नाही इकडे असतं, कारण की लोकांना जास्त माहिती पण नाही हा मंदिर इथपर्यंत आहे म्हणून. मला देखील माहित नव्हतं, हे आश्चर्याची गोष्ट आहे, कारण की तुम्हाला वाटलं की ह्या कडे की ही लोक इथे राहतात, त्यांना मग माहिती नाही या गोष्टी. मंदिर आहे इकडे हे फक्त माहिती, पण लोक येत नाही येत का, त्यांना खुलासा येत नाही मंदिरामध्ये. पण आता आपण आलो तर पातळेश्वर मंदिरामध्ये, आणि समोर तुम्हाला वा यार तू वीज वगैरे पण आहे खतरनाक भाई, अरे यार नक्की एकदा भेट द्या आपल्या रसायनिकारांनी तरी. मंदिर किती सुंदर आहे,
मंदिराचा जीर्णोद्धार कधी झाला, मंदिराची स्थापना कधी झाली हे तुम्हाला नक्की थोड्या वेळात समजेल. काका आहे तर काकांमध्ये थोडीशी माहिती घेऊ आपण. आणि इथलं परिसर बघू शांत बसण्यासारखं स्थान आहे. आणि शंकरच्या शुद्ध भगवानाच्या आपण महादेवाच्या ठिकाणी जाऊन बसून एक्सप्लोअर करतोय बघतोय. सो नक्की भेट द्या यार, नक्की भेट द्या. मी आता मंदिरात जातो, मंदिराचं थोडीशी दृश्य दाखवतो. सीसीटीव्ही कॅमेरा अवेलेबल आहे सर्वकडे पाताळेश्वर मंदिर अगदी पाताळगंगाच्या उजव्याला. तिकडे मच्छी बाग चालू आहे सगळे लहान पोरांची वगैरे. आपल्या मच्छीवर दाखवायचं नाहीये, आपल्याला दाखवायचं ते मंदिर सुंदर आहे. मूर्ती आणि इकडे आतमध्ये जायला छोटीशी मंदिर जी आहे. आणि इथला जो खतरनाक सुपर म्हणजे संध्याकाळसाठी बसण्यासाठी पण मस्त वातावरण. पाऊस जरी असला तरी जास्त वर्षावरती बसणं नाही चुकत आहे, पण ज्यावेळी पाऊस नाही आहे उन्हाला मदत दिवाला मदत पण देतो. घापरामध्ये दोन पिंडे दोन शिवलिंग आहेत, तिथे एक वरती आणि मी खालती. जे शिवलिंग आहे ती खूप भारी आहे, वरचे पण खूप सुंदर आहे. दोन ठिकाणी दर्शन घेऊ शकतो, दोन शिवलिंग ठिकाणी आहेत. आणि मंदिराबद्दल बोला तर खूप सुंदर मंदिर आहे. तर मध्ये गुपित मंदिर असेल परत लोक म्हणून माहीत असेल. आणि एवढे सुंदर ठिकाण बसण्यासाठी असेल किंवा बघण्यासाठी असेल, इतक्या समोर जो व्ह्यू आहे ना तो खूप बघण्यासारखा. कारण की पावसाळ्या मध्ये जेव्हा ती दरवाजे ओपन होतात ना, तेव्हा जो पूर येतो पुढच्या परिसरामध्ये तो इथेच सुटला जातो. आणि समोरला जे दृश्य तुम्हाला जागा भेटत ना पावसाळ्यामध्ये, आपण जे नक्की उद्देश जेणेकरून आपल्याला हा व्हिडिओ दाखवता येईल की पावसामध्ये पण या मंदिराची खूबसूरती मंदिराची रहस्यमयता काय आहे हे दाखवत येईल. मला खूप आवडलं. तर मी माझं सांगतो मंदिराबद्दल, तर बाकीची माहिती सांगितली ती मला सांगतो तुम्हाला. हे मंदिर आहे सोयंबू. सोयंबू मंदिरावरती आपल्या मंदिरला नाव पण पडलं मंदिर मला पाताळेश्वर मंदिरामुळं. इथे याची कॉलनी होती, त्या याची कॉलनीमध्ये सीआरएफचे जवान होते. त्यांनी त्यांचा सर्व टीम म्हणजे सैनिकांचा जो सर्व साठा होता तो थर्ब होता होता, त्यामुळे त्यांनी पूर्ण पॅकअप करून घेतलं होतं. बंदिस्त या साईडला कोण येतच नव्हता. 30 ते 40 वर्ष या साईडला कोण आला नाहीये. 30 ते 40 वर्षानंतर एचओसी इथे आली, त्यानंतर इथे बिल्डिंग बांधल्या होत्या. आता युपीसीएलने जागा घेतली, इथे बिल्डिंग तोडल्या. पहिले इथे लोक राहत होती, वस्ती होती, तेव्हा एचओसीने सीआरएफचे जवान एकत्र येऊन इथे समोरचं जो तुम्ही शिवलिंग पाहिलं ते उत्तरमुखी आहे. आणि ते जे आहे पाठीमागचं स्वयंभू पाताळेश्वर मंदिरातलं स्वयंभू जी शिवलिंग आहे ना ती दक्षिणमुखी असं म्हणजे एचओसी कारण आणि सीआरएफचे जवानने म्हणून इथे छोटस जे आपण बघितलं ते बांधलं गेलं. त्याच्यावरती जी उत्तरमुखी आहे शिवलिंग ती तिथे वसवण्यात आल्यानंतर जीर्णोद्धार करून तुम्ही शिवलिंग आहे स्वयंभू.
म्हणजे ती दक्षिण दिशी आहे, दक्षिण मूर्ती, आणि जी उत्तर दिशेने जी शिवलिंग मानली ती म्हणजे शिवराजच्या जवानांनी मिळून आणि ओचिवीच्या जवानांनी ओचिवीच्या लोकांनी मिळून इथे बांधली गेली. आणि नंतर काका जे काका इथे पुजारी आहेत त्यांना इथे ते सेवा करतात. इथे त्यांना 6 वर्षांआधी जेव्हा इथे आणलं त्यांच्या आतूनच सर्व कारभार पाहतो आपण. जे एवढं सुंदर त्या मंदिराला सजवण्याचं काम केलं काकाने केलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांना या मंदिराबद्दल माहीत नाही, आपण त्यावेळी समोर नक्की ते येऊ आणि या मंदिराचं आपण पूर्ण डिटेलमध्ये अजून काहीतरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करू. जी पाथलंग नदी बघताय त्या पाथलंग नदीच्या थेट बाजूला स्वयंभू पाताळेश्वर मंदिर आहे. आणि पाताळेश्वर मंदिराच्या अगदी बाजूला गुप्पी सेल कंपनी आहे. ते पूर्णपणे गुप्पीत आहे. गुप्पीत का म्हणतात कारण की एवढं डेव्हलप असून पण प्रसंग खूप डेव्हलप आहे, खूप म्हणजे प्रॉपर लेवलला डेव्हलप आहे. परंतु स्वयंभू एवढं शंकराचं मंदिर आहे, स्वयंभू जी शिवलिंग आहे ते लोकांना माहीत आहे. त्यामुळे मी व्हिडिओ काढायला आलो. सो व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा, लोकांपर्यंत माहिती पोहोचू द्या, जेणेकरून आपण आपल्यामध्ये आपल्या परिसरामध्ये असलेले सुंदर ठिकाण, हे सुंदर शिवलिंग, सुंदर स्वयंभू जे मंदिर आहे पाताळेश्वर मंदिर ते तुम्हाला पाहता येईल. आणि मी का तिकडे बघतो कारण की माझं नजर तिथं आटत नाही आहे अक्षरशः. एक सुंदर ठिकाण पाहणं नक्की आहे आणि जेणेकरून तुम्हाला त्या सुंदर ठिकाणाची माहिती नक्की भेटेल काकणगावांना. कारण की जे मंदिर स्वयंभू आहे ते मंदिर आपल्या परिसरामध्ये खारेश्वर मंदिर आहे जे हिरणंदीमध्ये आता डेव्हलप झाल्यामुळे ते मधल्यामध्ये पिंडीच्या आकारामध्ये ते मंदिराला ठेवलं गेलं. आणि दुसरं मंदिर आहे ते गोसुंदेचं, गोसुंदेचं तीर्थ ठिकाण आहे ते एक स्वयंभू. आणि पाताळेश्वर मंदिर हे एक स्वयंभू. आणि जे हे शिवलिंग आहे ना ते स्वयंभू आहे. हा दक्षिण दिशेने जे शिवलिंग आहे आणि हे आत्ता आत्ता म्हणजे 6 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी बांधले गेले. सांगण्यासारखे आहेत ते तुम्हाला पुढच्या सोमवारी सांगेल. म्हणजे येणाऱ्या श्रावणी सोमवारी दुसरा सोमवार आहे. आणि हा शांत वातावरण भरपूर भारी आहे. परिसर सुंदर, परिसर आणि सुंदर परिसर, सुंदर परिसर आहे, सुंदर माणसं आहेत, सुंदर नेते या परिसर. तुम्ही नक्की एकदा भेट द्या जेणेकरून तुम्हाला इथल्या परिसरात अनुभव येईल. बीपीसीएलची कंपनी आहे त्याच्या बाजूलाच मंदिर. त्याच्यासाठी एवढंच असेल. आणि नक्की व्हिजिट करा मंदिराला. पाताळेश्वर मंदिर स्वयंभू आहे, दक्षिण दिशेची शिवलिंग कुंभ आहे आणि एका साईडला उत्तर दिशेची, एका समोरच्या दिशेने उत्तर दिशेची शिवलिंग आहे. सो हा व्लॉग आपण इथे संपवू. भेटू पुढच्या व्लॉगला. तसपर्यंत मजेत राहा आणि स्वस्थ राहा. आणि भेटू आता सोमवारच्या दिवशी याच मंदिरामध्ये.